श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. अनेकांनी संत महापुरुषांकडून किंवा पूर्वजांकडून ऐकले असेल की देव सर्व काही पाहत असतो, तो सर्व काही सुरळीत करेल, म्हणून आपले कर्म चांगले ठेवा व बाकीचे देवावर सोडा. या जगात आपण आयुष्याच्या काही अशा वळणावर येऊन उभे राहतो की अशा वेळी आपल्याला काय करावे ते समजत नाही. कधी कधी आपण इतके अस्वस्थ होतो की आपण देवाजवळ जाणारा आपला मार्ग देखील डगमगायला लागतो. त्यामुळे खरंच काही गोष्टी देवावर सोडल्या पाहिजेत का, या गोष्टींची चर्चा आपण आजच्या लेखात करणार आहोत. मित्रांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात असे काही घडते की ज्याची आपल्याला अपेक्षा नसते, त्यावेळी आपण काय करावे समजत नाही. जसे की एक उदाहरण म्हणून, जेव्हा आपले जवळचे मित्र आपल्याला सोडून जातात, ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो किंवा सर्वाधिक विश्वास ज्यांच्यावर असतो, आणि त्यांच्याकडूनच आपला जेव्हा अपमान होतो किंवा फसवले जातो, तेव्हा अशा वेळी आपल्याला खूप त्रास व वेदना होतात. अशा वेळी आपण इतके नकारात्मक बनून जातो की आपल्याला जीवनच व्यर्थ वाटायला लागते. माणसाचा हा स्वभावच आहे. जेव्हा माणसाच्या जीवनात सर्व काही चांगले सुरू असते, तेव्हा आपण संसारात इतके गुंतून जातो की आपल्याला देव देखील आठवत नाही. परंतु जेव्हा एखादे संकट आपल्यावर ओढवते, तेव्हा मात्र आपण काय करू आणि काय नाही असे होऊन जाते. मित्रांनो, तुम्ही अनुभवले असेल की माणूस हा सुखापेक्षा दुःखाबद्दल जास्त बोलतो. आपण इतके अस्वस्थ होतो की त्या परिस्थितीला दोष देतो. अनेक जण असे म्हणतात की आपली वेळच खूप वाईट होती. ही भावना आणखीन बारकाईने समजून घेण्यासाठी तुलसीदासांची या ओळी काय सांगतात पाहूया. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जे काही यश मिळवतो, त्यात त्याचा काहीच हात नसतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सृष्टीकर्त्याची इच्छा असते, तेव्हा तेव्हा आपल्याला फायदा किंवा तोटा आपल्याला होतो, तसेच मान किंवा अपमान होत असतो, तो आपल्याला सहन करायलाच लागतो. शेवटी जीव जन्माला येतो व तो जीव परमपित्याच्या हातात असते. देव स्वतः असे देखील म्हणतात की माझे जो कोणी मनापासून ध्यान करतो, त्याच्या इच्छा तो पूर्ण करतो. म्हणून आपण आनंदी असू द्यात किंवा दुःखी, आपण देवाचे नामस्मरण सदैव करायला हवे. हळुवारपणे व शांतपणे आपण संकटांना सामोरे जायला हवे. काही वेळा कर्माचे फळ आपल्याला मिळते, परंतु काही वेळा कर्माचे फळ मिळायला उशीर लागतो किंवा मिळतही नाही. म्हणून मानवाचे पुनर्जन्माचे चक्र चालूच राहते. चांगल्या कर्माची व वाईट कर्माची फळे आपल्याला मिळत राहतात. जेव्हा संकटे येतात, तेव्हा आपण संयम ठेवायला हवा. संयमाने सर्व गोष्टींना सामोरे जाणे योग्य आहे. कधीकधी देवावर सर्व गोष्टी सोडून घ्यायच्या असतात, कारण काही गोष्टी आपल्या हातातच नसतात. आपण कोणाचेही वाईट करू नका किंवा कोणाबद्दल वाईट विचार देखील करू नका. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत देखील सांगितले आहे की कर्म करत जावे व फळाची अपेक्षा ठेवू नये. माणसाच्या हातात फक्त कर्म करणे इतकेच आहे, फळाची अपेक्षा करणे मानवाला दुःखी करते. मी तर नेहमी चांगले वागतो, सर्वांसोबत मी तर चांगलाच वागतो, माझ्यासोबत वाईट का घडते? याचे कारण कधीकधी मागील जन्मातील फळ देखील आपल्याला या जन्मी मिळत असते. आपण नेहमी समाधानी राहिले पाहिजे आणि जीवनातील प्रत्येक कठीण काळात आपण देवावर श्रद्धा ठेवली पाहिजे. प्रयत्न सोडून देणे याचा अर्थ होत नाही. आपण पूर्ण प्रयत्न करायलाच हवा, कारण देव देखील प्रयत्नांनाच यश देतो. माणसांनी आपले कर्म चांगलेच ठेवावेत व नियमित भगवंताचे नामस्मरण करावे. मित्रांनो, जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेअर करा. आणि लेख कसा वाटला ते देखील
कमेंट करून कळवा आणि असल्याच नवनवीन लेखांसाठी आपल्या पेजला लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.